नमस्कार, मी व्यंकट पनाळे लातूर शहरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक या चौकाच्या जवळच जुने जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर आहे। या जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय लातूर येथील कार्यालय, पोलीस उपाधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक हे त्यांच्या कार्यकाळात ब्युरोचे जिल्ह्यात जेवढ्यावरून केसेस केल्या त्या प्रकरणातील न्यायालयीन तारखेस अनेकदा समन्स जाऊनही तारखेला हजरच राहत नाहीत यामागचे गुपित काय। लातूर येथे पोलीस उपाधीक्षक म्हणून काम करत असताना अंकुशकर यांच्या कार्यकाळात जेवढे म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात गुन्हे दाखल झालेले आहेत त्यातील अनेक गुन्हे बनावट असल्याची लोकात चर्चा आहे। एन जी अंकुशकर हे ज्या गुन्ह्यात तपासाधिकारी आहेत त्या गुन्ह्याच्या न्यायालयीन तारखीस वेगवेगळी कारणे सांगून जाणीवपूर्वक टाळाटाळ करून आरोपींना मानसिक त्रास देऊन तपास लांबवण्याचे काम करतात असे एका आरोपीने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले। तपासाधिकारी म्हणून ज्या ज्या गुन्ह्यात लातूर कोर्टात हजर राहणे आवश्यक असताना व तसे न्यायालयाचे समन्स असतानाही अंकुशकर कोर्टात हजर होत नाहीत म्हणून अंकुशकर यांच्या विरोधात रविकांत काळे या आरोपीने लातूर येथील जिल्हा न्यायमूर्ती यांच्याकडे तक्रार दाखल केली होती। त्यानुसार एन जी अंकुशकर यांची जिल्हा न्यायाधीश यांनी चौकशी लावताच एन जी अंकुशकर हे रविकांत यांच्या तारखेस हजर राहून संबंधित केस निकाली काढण्यात आली। एन जी अंकुशकर हे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात अनेक बनावट केसेस करून अनेक शासकीय व निमशासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची फसवणूक करतात म्हणून लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या अनेक संघटनांनी एकत्र येऊन एन जी अंकुशकर यांच्या विरोधात लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेला मोर्चा अजूनही लोक लातूरचे विसरलेले नाहीत। या मोर्चानंतरच एन जी अंकुशकर यांची तडकाफडकी सोलापूर येथे बदली झाली। एन जी अंकुशकर हे सध्या नांदेड जिल्ह्यात मुखेड पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत मात्र त्यांचे घर व परिवार लातूर येथेच आहे। त्यांचे लातूरला सतत येणे जाणे असते मात्र लातूर येथील न्यायालयीन तारखेस गैरहजर राहतात यामागची नेमके कारणे आहेत तरी काय। अंकुशकर यांची लातूर येथील कारकीर्द आणि त्यांची कार्यपद्धती वादग्रस्त ठरली आहे। लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामध्ये माजी DYSP असलेले अंकुशकर यांच्याबद्दल लोकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा असतात। न्यायालयीन तारखा का चुकवतात हेच ते माजी DYSP एन जी अंकुशकर। लोकाधिकार न्यूज लातूर।